नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला शेंगा फोडणी यंत्राबद्दल माहिती देणार आहे। व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा। याआधी सुद्धा मी एक शेंगा फोडणी यंत्राचा व्हिडिओ बनवला होता, त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि त्यातूनच मी एक सर्वात छोटे शेंगा फोडणारे यंत्र तुम्हाला दाखवत आहे। बघा, हे आहे एकदम छोटे शेंगा फोडण्याचे यंत्र आहे। हाताने शेंगा फोडून त्यातून शेंगदाणे वेगळे करणे हे काम जरा वेळखाऊ आणि अवघड असतं आणि वेळेची बचत करण्यासाठी हे यंत्र फार मोलाचं आणि उपयुक्त आहे। एकदम छोटं यंत्र आहे आणि हे तुम्ही बघत आहात कशा पद्धतीने ते काम करते। अगदी चांगल्या पद्धतीने हे शेंगा फोडत असतं आणि त्यातून शेंगदाणे तयार करत असतं। याआधीसुद्धा मी एक मशीनचा व्हिडिओ बनवला होता, परंतु ते मशीन जरा मोठं होतं, ते न्यायला आणायला जरा अडचणीचं होतं, परंतु हे अगदी छोटं मशीन आहे, हे तुम्ही बघत आहात। मित्रांनो, या यंत्राचा एक फायदा म्हणजे घरातले छोटे मुलंसुद्धा या यंत्राच्या सहाय्यानं काम करतात आणि हसत खेळत ते सुद्धा कामामध्ये आपल्याला मदत करत असतात। यातून वेळेची सुद्धा बचत होत असते। या यंत्रामध्ये शेंगा भरडल्यानंतर टर्फले आणि त्यातले शेंगदाणे वेगळे होतात आणि हे वेगळे झालेले टर्फले आणि शेंगदाणे हवेमध्ये घेऊन ज्या ठिकाणी वारं चालू असेल जोरात त्या ठिकाणी आपण हे उफणल्यानंतर शेंगदाणे वेगळे होतात आणि टर्फले उडून जातात। यातून आपली वेळेची फार मोठी बचत होत असते आणि आपलं जास्त वेळ जाणारं काम हे कमीत कमी वेळेमध्ये होत असतं। हे यंत्र आपण घरीसुद्धा बनवू शकतो। खाली त्याला एक चाळणी दिलेली आहे, तुम्ही बघत आहात पत्र्याची आहे ती आणि मध्ये शेंगा टाकल्यानंतर त्याला एक रोलर आहे। बघा त्याला कशा पद्धतीनं खालून जागा आहे आणि हे दोघांच्यामध्ये त्याबरोबर शेंगा भरडल्या जातात आणि त्यातून टर्फले फुटून शेंगदाणे आणि टर्फले वेगळे होऊन ते खाली पडत असतात। हे यंत्र आपण घरीसुद्धा बनवू शकतो, अगदी सोपं आहे घरी बनवण्याची पद्धतसुद्धा त्याची। बघा हे यंत्र कशा पद्धतीचं आहे। सध्या यंत्रयुग आलेलं आहे आणि विविध कामं कमीत कमी वेळेत होण्यासाठी यंत्रांचा वापर केला जात असतो। असंच एक शेंगा फोडण्याचं यंत्र आहे आणि त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवली। असेच अजून खूप सारे यंत्र आहे जे आपल्या दररोजच्या वापरामध्ये उपयोगी पडत असतात, तर अशा यंत्रांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही जर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका। आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या तर आम्ही नक्कीच त्या पद्धतीने व्हिडिओ बनवत जाऊ आणि तुम्हाला नवनवीन माहिती देत जाऊ। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।